धनत्रयोदशीचा दिवस वर्षातील सर्व शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. धनत्रयोदशी हा सुख, समृद्धी आणि उत्सवाचा एक दिवस आहे. हिंदू धर्मानुसार आश्विन महिन्यात येणाऱ्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करतात. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. धनत्रयोदशी या दिवशी कोणकोणत्या वस्तू आपण आणल्यामुळे लक्ष्मी मातेची, त्याचबरोबर कुबेर देवता आणि धन्वंतरी देवता यांची कृपा प्राप्त होईल आणि वर्षभर लक्ष्मी मातेची आपल्यावर अखंड कृपा राहील, यासाठी आपण या दिवशी कोणकोणत्या वस्तू आणायला हव्या याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर का तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धनत्रयोदशी हा अत्यंत शुभ आणि अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो, कारण दिवाळीचे जे काही 5 दिवस असतात त्यात आपण जीही काही सेवा करत असतो त्यात माता लक्ष्मी असेल, भगवान विष्णू असेल, धन्वंतरी देवतेची असेल, कुबेर देवताची असेल, तर ही जी काही सेवा आपण या दिवसात करतो त्याचे फळ आपल्याला वर्षभरासाठी प्राप्त होते आणि लक्ष्मी मातेची सदैव आपल्यावर कृपा राहत असते. म्हणूनच धनत्रयोदशी या दिवशी आपण या वस्तूंपैकी 5 किंवा 7 वस्तू आणायच्या आहेत. तर ज्या मी 7 वस्तू सांगणार आहे त्या तुम्ही नक्कीच आणायचा प्रयत्न करा आणि 7 वस्तू जर आणायला जमत नसेल तर 1 वस्तू तरी नक्की आणा. तर बघा, धनत्रयोदशी या दिवशी आपण धन्वंतरी देवतेची पूजा करत असतो, कुबेर देवताची पूजा करत असतो आणि असं म्हटलं जातं की या दिवशी धन्वंतरी देवता समुद्र मंथनातून प्रकट झाले. त्यावेळी त्यांच्या हातात 1 कलश होता, तो भरलेला आणि अमृत कलश होता, म्हणजेच त्यांच्या हातात पितळाचे भांडे होते. तर या दिवशी आपणसुद्धा भांडे खरेदी करायचे आहे. तर भांडे कोणते खरेदी करायचे? तर सोने, चांदी, पितळाचे भांडे तुम्ही खरेदी करू शकतात. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंचे आपल्याला लाभ होत असतात आणि त्याचे अगणित फायदेसुद्धा होत असतात. त्यामुळे शक्य झाल्यास तुम्हीसुद्धा या दिवशी पितळाचे भांडे खरेदी करायचे आहे. वस्तू भांडे लहान असो अथवा मोठे असो तरी चालेल, पण लहान किंवा मोठे यापैकी तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही या दिवशी भांडे खरेदी करायचे आहे. तर या दिवशी चुकूनही लोखंडी वस्तू किंवा लोखंडी भांडे खरेदी करायचे नाही हे लक्षात घ्या आणि या वस्तू घेताना आपल्याला त्या घरात उपयोगी पडतील अशाच वस्तू घ्या, म्हणजे तुम्हाला त्या घरात उपयोगी पडतील. आता दुसरी वस्तू म्हणजे या दिवशी तुम्हाला अक्षदा आणायची आहे. अक्षदा म्हणजेच तांदूळ. तुम्हाला या दिवशी तांदूळ खरेदी करायचे आहे. मग तांदूळ घेताना तो अखंड असावा, तुकडा तुटलेला अर्धा तांदूळ घ्यायचा आहे, म्हणजेच तांदूळ खंडित नसावा, तो अखंड तांदूळ असला पाहिजे. तुम्ही तांदूळ कमी किंवा जास्त तुमच्या इच्छेनुसार जसा लागेल तसा या दिवशी आणायचा आहे, कारण तांदूळ एक लक्ष्मीचं स्वरूप असतं. तुमच्याकडे जर का घरात धान्याचा साठा असेल, तांदळाचा साठा असेल किंवा तांदूळ तुम्ही अगोदरसुद्धा घरात आणलेले असेल तरी या दिवशी तुम्ही थोडे तरी तांदूळ विकत आणायचे आहे. त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे या दिवशी आपल्याला झाडू आणायचा आहे. झाडू किंवा केरसुणी आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळी पूजेत ठेवतो, पण तो झाडू किंवा ती केरसुणी दिवाळीच्या दिवशी न आणता किंवा इतर दिवशी न आणता धनत्रयोदशीच्याच दिवशी खरेदी करून आणायची आहे. झाडू आणल्यानंतर तो कुठेही असाच ठेवायचा नाही, तर तो नीट व्यवस्थित ठेवायचा आहे, कारण झाडूला लक्ष्मीचं रूप समजलं जातं. झाडू धनत्रयोदशीलाच आणला गेला पाहिजे. धनत्रयोदशीला आणलेला झाडू अतिशय शुभ मानला जातो, म्हणून झाडू धनत्रयोदशीलाच आणायचा आहे आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करायची आहे. यानंतरची चौथी वस्तू म्हणजे धणे. या दिवशी आपल्याला धणे आणायचे आहे. या दिवशी आपण संध्याकाळी धनत्रयोदशीची पूजा करत असतो त्यात धणे आणि गूळ यांची पूजा करत असतो, कारण धणे आणि गूळ यांचा नैवेद्य धनत्रयोदशीच्या पूजेत ठेवायचा असतो. या दिवशी धण्यांची पूजा करायची आणि त्यानंतर लक्ष्मीपूजनात देखील धण्याची पूजा करायची आहे. त्यानंतरची पुढची वस्तू म्हणजे या दिवशी भगवान गणेश आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती नक्की खरेदी करा. भगवान गणेश आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित फोटोसुद्धा खरेदी करू शकतात. अशी मान्यता आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी गणेशाची मूर्ती घरात आणल्यास घरामध्ये धन वैभव कधीच कमी पडत नाही. संपूर्ण वर्षभर घरामध्ये धनधान्य भरपूर राहतं. तुम्ही या दिवशी मातीपासून, चांदीपासून किंवा पितळीपासून निर्मित लक्ष्मी गणेशची मूर्ती खरेदी करू शकतात. पुढची वस्तू आहे ती श्रीयंत्र. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं स्वरूप असणारं श्रीयंत्र नक्की खरेदी करून घरी घेऊन या, कारण श्रीयंत्र घरात आणल्याने माता लक्ष्मीचं घरात आगमन होतं. लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि म्हणूनच या दिवशी आपण श्रीयंत्र खरेदी करायला हवं. दिवाळीच्या दिवशी रात्री या श्रीयंत्राची सुद्धा विधिवत पूजा नक्की करा.
पुढची वस्तू आहे शंख. शंखाला सुखशांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले आहे आणि म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी आपण शंख नक्की आणायचा आहे. आणि दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करत असताना त्यासोबत या शंखाची सुद्धा पूजा करायची आहे. याने माता लक्ष्मीचे घरात आगमन होते. त्यानंतरची पुढची वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेचा फोटो आणायचा आहे. धन्वंतरी देवतेची मूर्ती, फोटो, जेही काही तुम्हाला शक्य असेल ते नक्की आणायचं आहे. तुमच्याकडे धन्वंतरी देवतेचा फोटो नसेल तर या दिवशी तो तुम्ही नक्की आणा. जर तुमच्याकडे धन्वंतरी देवतेचा फोटो असेल तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी तो स्वच्छ पुसून धनत्रयोदशीच्या पूजेत ठेवून त्याची मनोभावे पूजा करायची आहे. तर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेचा फोटो नक्कीच आणायचा आहे, कारण धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता मानली जाते आणि आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर सर्व काही चांगलं असतं. म्हणूनच आपण आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी धन्वंतरी देवतेची उपासना करायची आणि विशेष करून धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतेचं पूजन करायचं आहे. आणि म्हणूनच धनत्रयोदशी च्या दिवशी आपल्याला ह्या 7 वस्तू आणायच्याच आहे. तुम्ही जे भांडं आणलेलं असेल ते तसंच नाही ठेवायचं, ते सुद्धा धान्याने भरून ठेवायचं आहे, कारण आज आपण धनत्रयोदशीला धान्याची सुद्धा पूजा करत असतो. या सर्व वस्तू तुम्हाला आणायला शक्य नसेल तर जेवढा जमतील तेवढ्या वस्तू नक्कीच आणायच्या आहे. आशा करते ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.